नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, नुकतीच लोकसभेची निवडणूक संपून तिचा निकालही जाहीर झाला आहे. सरकारही लवकर स्थापन होईल आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आचारसंहितासुद्धा आता संपलेली आहे. मग आता आचारसंहितेमुळे जेवढी काही नोकर भरती घ्यायची थांबलेली होती बांधवनो, त्या नोकर भरतीला आता सुरुवात होणार. आणि लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जर मुद्दा कोणता गाजला असेल तो बेरोजगारीचा. म्हणून विद्यमान महाराष्ट्र सरकार काय करणार आहे बांधवांनो, तरुणांना खुश होण्यासाठी मेगा भरती या ठिकाणी घेणार. मागच्या वेळेस शिक्षण मंत्र्यांनी 50,000 शिक्षकांची भरती करणार असं जाहीर केलं होतं. त्यापैकी बांधवांनो त्यांनी जवळपास 11,000 शिक्षक काय केलेले आहे, भरलेले आहे. मग उरलेल्या ज्या काही 40,000 शिक्षकांची जी पदं उरलेली आहे, नक्कीच त्या पदांना भरण्याची प्रोसेस आगामी काळात सुरू होणार. कारण याशिवाय बांधवांनो त्यांना गत्यंतर नाही. त्यामुळं तुम्ही कडकडून जागे व्हा आणि अभ्यासाला लागा. आता शिक्षक भरती करायची म्हटल्यावर बांधवांनो त्याच्या TET किंवा CTET ही त्याची पात्रता असते. मग आता जर तुम्ही जर ही या दोन परीक्षा पासच नसेल तर त्या खालच्या तिसऱ्या परीक्षेला TET तुम्ही अप्लाय करू शकत नाही. मागच्या वेळेस असंख्य असे विद्यार्थी होते आमचे की त्यांना 122, 123, काही जणांना 125 पर्यंत मार्क होते, परंतु TET आणि CTET पास नसल्या कारणाने बांधवांनो त्यांना अपयश आलं, ते पात्रच ठरले नाही. कारण बरेच जण अहम असतो की मला माध्यमिक शिक्षकच व्हायचंय, मला ज्युनियरलाच लागायचंय, मग मला TET गरजच नाही. मग DEd असताना सुद्धा जर तुम्ही TET पासचा फॉर्मच भरला नाही, तुम्ही त्याला सिरियसच घेतलं नाही, तर आता कसं तुम्ही लागताल बांधवांनो. कारण ज्युनियरच्या जागा कमी असतात, माध्यमिकच्या कमी असतात, सर्वाधिक जागा हे 1 ते 5, 1 ते 8 या गटातल्या असतात. मी त्यावेळेस बोंबलून सांगायचो सगळ्याला, पण सगळे फुगीरपणामध्ये गेले. आता तरी बांधवांनो माझं ऐका. आता काय ऐकायचंय बांधवांनो, कारण तब्बल 2013 ते 2024 म्हणजे 10 वर्षाची तपश्चर्या आहे. असे हजारो विद्यार्थी आम्ही काय केलेले बांधवांनो घडवलेले. म्हणून असं बेंबीच्या डेटा पासून सांगतो की शहाण्या लोकांचं, अनुभवी लोकांचं ऐकत जा. तुमचं कसं खेळ चाललेलं आहे, एक तर कोणाचं ऐकायचं नाही आणि ऐका लागले तुम्ही कोणाचंही ऐकता. त्यामुळं जो अनुभवी लोक आहे, ज्यांच्याकडे खूप महाराष्ट्रातला मोठा रिझल्ट आहे, आता ह्या ठिकाणी बांधवांनो माझा परिचय सांगायचा म्हणजे मी तुमच्यासारखा DEd BEd, त्यानंतर कालांतराने MEd केलेला शिक्षक आहे. त्यानंतर बांधवांनो BEd कॉलेजला मी काही दिवस शिकत होतो, म्हणून बांधवांनो विद्यार्थ्यासाठीच मी एक TET काय केलंय, बालमानसशास्त्राचं पुस्तक काढलं. कारण इतर स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी तयारी करतातच, मराठी असेल, इंग्रजी असेल, परंतु बालमानसशास्त्र DEd BEd झाल्यानंतर त्याच्याकडे कोणी बघत नाही. आणि हा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची महाराष्ट्रामध्ये त्या काळात तर कोणीच शिकवत नव्हतं. म्हणजे मी मराठवाड्यातला नंबर 1 शिक्षक होतो असा. की बांधवांनो मीच जवळपास संभाजीनगरच्या सगळ्याच कोचिंग क्लासला बालमानसशास्त्र शिकवायचो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव एक छानस संदर्भ ग्रंथ त्यावेळेस 2013 आम्ही काय केलेला होता बांधवांनो केलेला होता, हे त्यावेळेचं छोटंसं काय माझं पुस्तक होतं 2013. त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव सातत्याने बांधवांनो ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल मी शिकवण्याचं काम केलं. प्रूफ म्हणून बघा हे माझं त्यावेळेचं ओळखपत्र कॉलेजचं. म्हणजे जो माणूस तुमच्या DEd BEd कॉलेजला 4-5 वर्ष शिकवलेला होता स्वतः तो पात्र आहे. TET असेल, CTET असेल आणि परत तो स्पर्धा परीक्षेच्या टचमध्ये असेल, तर यापेक्षा भाग्य काय. आज मी का म्हणतो माझं ऐका, हे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहे. 2013 मी यांना भेटायला गेलतो की सर नेमकं केंद्राची परीक्षा आणि आपल्या महाराष्ट्राची TET परीक्षा यात काय तफावत असेल, काय बदल तुम्ही करणार आहात. तर ह्या माणसांनी कंडक्ट केली होती ती 2013 परीक्षा. त्यांना स्वतः आणलं, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि त्यामुळे बांधवांनो हा एवढा मोठा रिझल्ट आला. 2017 तसंच झालं. आमचे अनेक मित्र म्हणाले सर आता काहीतरी परत आपल्याला विद्यार्थ्यासाठी करावं लागेल. मग त्या सुखदेव ढेरे सरांचा विद्यार्थी आमच्याकडे 2013 बॅचला TET होतं हे मला आठवलं. त्या मुलाला कॉल केला, त्याच्या वडिलाकडे गेलो आणि त्याच्या वडिलांना बोलवलं, तर त्या परीक्षेच्या वेळेस नेमकं ढेरे साहेब हे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष होते. आणि हे आधी संभाजीनगरला उपसंचालक आणि 12वी बोर्डाचे सुद्धा अध्यक्ष होते. मग अशा वेळेस यांच्याशी बऱ्याच वेळा संपर्क यायचा आमचा,
विद्यार्थ्याच्या समस्येच्या आंदोलनाच्या बाबत आम्ही आंदोलनं करायचो, भांडायचो, परंतु प्रेमानेही बोलायचो. तर बांधवांनो, मग आम्ही हे आमचे संतोष मगर आहे विद्यार्थी, अत्यंत बेंबीच्या डेटापासून विद्यार्थ्यासाठी झटणारा हा खरा शिक्षकाचा काय माहिती का नेता आहे. तर यांच्या माध्यमातून आम्ही काय केलं होतं, 2017 एक मेळावा ठेवला, आणि त्या मेळाव्यामध्ये याची देही याची डोळा विद्यार्थ्याला शिक्षक भरती कशी होईल हे स्वतः अध्यक्षांनी सांगितलं होतं. म्हणजे हे आत्ताचे फोटो नाही, हे काय लिहिले हे तेव्हाचे. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे की शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी सातत्याने किती प्रयत्न केले या माणसाने. अवघ्या मधल्या काळामध्ये मी माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू राहिलो, नाही तर मी जर फुल टाईम स्पर्धा परीक्षेत असतो तर सगळा धिंगाणाच झाला असता आतापर्यंत. तर त्यानंतर ज्या परत टीव्हीच्या भरतीमध्ये सुद्धा नेहमी की साहेब तुमचे वडील स्वतः मुख्याध्यापक होते, तुम्ही एका शिक्षकाचे मुले आहात आणि शिक्षकाचे काय प्रश्न असतात हे तुमच्या कुटुंबातून तुम्ही पाहिलेले, त्यामुळं महाराष्ट्रातील 1,000,000 मुलं ह्या परीक्षेकडे डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहे. खूप चांगला माणूस आहे, त्यांनी भरती प्रक्रिया नक्कीच बांधवणं घेतली. आगामी काळासुद्धा मला ते स्वतः म्हटले की 50,000 पदं आम्ही भरणार, त्यातले 11,000 पदं भरले, आता येणाऱ्या काळात 40,000 पदं आहे, त्यामुळं सज्ज राहा बरं का, लक्षात ठेवा सज्ज राहा. उगं मी असं लहान लेकरू नाही आहे, उगं नाही इन्कम साधन म्हणून यूट्यूबवर काही व्हिडिओ बनवू. तुम्ही पाहत असता 10 वर्षापूर्वी जर हे कुठं मी करू शकत असतो, यानंतर 10 वर्षात काही होऊ शकतं. एका फोनवर सगळ्या घडामोडी घडतात, आलं का लक्षात. पण नेहमी आता कसं आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिसला असलं की माणूस पडद्यामागून जावं लागत असतं, समोर डायरेक्ट काय करता येत नाही, येता येत नसतं. तर ह्या सगळ्या प्रयत्नामुळं जवळपास 10 वर्षात 1,500 जास्त विद्यार्थी आमच्या जिल्हा परिषदेला लागलेले आहे. तर हे तुम्हाला का दाखवतो की तुम्हाला एक आत्मविश्वास वाटावा की बाबा आहे अनुभवी शिक्षक आहे. तर हा मी तुम्हाला रिझल्ट दाखवतो, तर आवर्जून या ठिकाणी तुम्ही हा बघू शकता. म्हणून हेडिंगच आहे, हम भीड में दौड़ना नहीं जीतना सिखाते है. बघा आता नक्कीच बांधवांनो, हे वातावरण निर्माण होण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक लोक तर असतीलच, पण सिंहाचा वाटा खऱ्या अर्थाने ह्या दोन व्यक्तीचा आहे. आदरणीय शिंदे सर असतील, वशे सर असतील, यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधवांनो 2010 हा ज्ञान यज्ञ काय केलेला आहे, सुरू केलेला आहे. आणि यांच्या संपर्कात आल्यामुळे, म्हणजे माझं बांधवांनो DED BED अनुभव आणि त्यांचा स्पर्धा परीक्षेचा अनुभव, यातनं बांधवांनो पूर्ण आमच्या संभाजीनगर मराठवाड्यामध्ये एक जबरदस्त काय झालेलं आहे माहिती का, पुणा मुंबई सारख्या मोठ्या मोठ्या शहराला तोडीस तोड असं या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू झालं. आणि मराठवाड्यामध्ये एक मोठं काय म्हणू आपण त्याला, शिक्षक भरती असेल, PSI ST असेल, तलाठी ग्रामसेवक असेल, सर्वाधिक निकाल देणारे जर मुलं कुठल्या शहरातील असेल तर ते छत्रपती संभाजीनगरचे. तर बांधवांनो की यांचं हे मराठीचं आणि इंग्रजीचं बुक असतं, गेल्या 10-15 वर्षापासूनच आहे. आत्ताही सरांनी खूप IBPS पॅटर्न, TCS पॅटर्न आला, त्याच्या अनुषंगाने ह्या पुस्तकाचं रूपांतर आता ह्या नवीन पुस्तकात केलेलं आहे. इथं सुद्धा वसे सरांनी जुन्या पुस्तकाचं रूपांतर आता TCS IBPS पॅटर्ननुसार केलेलं आहे. माझंही बांधवणं हे पुस्तक मी आता TCS आणि IBPS पॅटर्नने सुद्धा केलेलं आहे, की जेणेकरून विद्यार्थ्याला नेमकं कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त काय करावे, बांधवांनो मार्क पडावे, म्हणून हा एक अट्टहास चाललेला आहे. तर दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून काय करायची सांगायची, तुम्हाला जर हे पुस्तक पाहिजे असेल तर ह्या प्रत्येक पुस्तकाची किंमत साधारणतः बांधवांनो 400 ते 500 रुपये. वसे सरांच्या दोन्ही पुस्तकाची किंमत 500-500 रुपये आहे, शिंदे सरांच्या दोन्ही पुस्तकाची किंमत 400-400 रुपये, माझ्याही पुस्तकाची किंमत 350 रुपये. आता हे सगळे पुस्तकं जर पकडले आपण 1,500 रुपयाचे होतात. पण तुम्हाला जर हे घरपोच पाहिजे असेल तर बांधवांनो डायरेक्ट मी तुम्हाला ते फक्त 999 रुपयामध्ये घरपोच पाठवून देणार. आता तर 999 रुपयामध्ये सुद्धा हे मला परवडत नाही, कारण काय, एका पुस्तकाची 1-1 किलो वजन आहे. किती किलो वजन आहे माहिती आहे का, 1 किलो. आता बघा हे सरांचं गणिताचं पुस्तक जवळपास 1 किलोपेक्षा जास्त आहे, याला 120 रुपये पाठायला लागतात तुम्हाला, वजनानुसार असतं ते. साधारणतः 1/2 किलोचे 60-70 रुपये, म्हणजे 7×2=14
आलं का लक्षामध्ये, तर एवढे पैसे नुसते पाठवायला तुम्हाला जातात, त्यामुळं इतक्या कमी पैशात तुम्ही दुकानदाराकडे जरी गेले तुम्हाला तो लय झालं तर 10% ते 20% डिस्काउंट देईल. तर तुम्हाला त्या दुकानापर्यंत जायचं म्हणजे 50-60 रुपये रिक्षाला, नाहीतर तालुका स्तरावर असेल तर तुम्हाला त्या दुकानाला जायला 100-200 रुपये जायला बसला लागतात. त्यामुळे घरपोच ते पुस्तकं तुम्ही मागवून घेऊ शकतात. हे 5 पुस्तकाची पूर्ण किंमत बांधवणं फक्त 999 रुपये आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर ते करायचं नाही आहे, नुसतं माझं पुस्तकच हवं असेल, ते TET ला कामी येतं, CTET ला कामी येतं आणि TET ला कामी येतं, तिन्ही परीक्षेचे प्रश्न मी त्यामध्ये टाकलेलं आहे, म्हणून त्याला नाव संपूर्ण शिक्षणशास्त्र असं दिलं आहे. हे हवं असेल तर 96-57-45-16-45 या नंबरवरती काय करा, कॉल करा, आणि येणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी काय व्हा, सज्ज व्हा. आलं का लक्षामध्ये, तुमच्याकडे जर दर्जेदार संदर्भ ग्रंथ असेल तर तुम्ही सेल्फ स्टडी सुद्धा छान पद्धतीने करू शकता, आणि जर तुम्हाला आमचं पटत असेल तर बांधवांनो आमच्याकडे तुम्ही बॅच सुद्धा लावा. TET आणि CTET अशी ही एकत्रित बॅच आम्ही काय केलेली आहे, सुरू केलेली आहे, आणि खास करून सध्या दुष्काळ परिस्थिती असल्यामुळं या बॅचवरती 50% काय केलेलं आहे, डिस्काउंट ठेवलेला आहे. ज्यांना माझं पटतंय असं वाटतंय की हा माणूस आपल्या या जीवनात नक्कीच काहीतरी बदल करेल, आपल्याकडून अभ्यास करून घेईल, उगं यूट्यूबवर यायचं किंवा ऑनलाईनवर यायचं शिकायचं म्हणून शिकत नसतो मी, मला प्रत्यक्ष विद्यार्थ्याला कृतयुक्त शिकवायला आवडतं. प्रत्यक्ष जरी तुम्ही मी दूर असलो तरी झूमच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला दररोजचं टार्गेट देऊन तुमच्याकडून अभ्यास करून कसा घ्यावा हे मला चांगलं समजतं. उपचारात्मक अध्यापन पद्धतीने जर विद्यार्थ्याला शिकवलं तर सामान्यातला सामान्य विद्यार्थी सुद्धा यशस्वी होऊ शकतो. यशस्वी व्हायला हुशार नाही लागत, सातत्य लागत असतं, उलट साधारण मुलं शिक्षकाचं जशास तसं ऐकून स्वतः परिवर्तन घडून आणतात. अति हुशार मुलं काय करतात, याचं पुस्तक वाचव, त्याचा व्हिडिओ पाह, याचं मार्गदर्शन घेईन, काहीच होत नाही. मग सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी आवर्जून बांधवांनो, तुम्हाला जर माझं पटत असेल तर ह्या नंबरला कॉल करा, म्हणा सर मला तुमच्याकडे क्लास लावायचा आहे, कारण 2500 तुम्हाला 2 बॅच महाराष्ट्रात कोणीच देणार नाही. अहो माझी एक एक विषयाची बॅच बांधवणं 999 रुपयाची असायची 2000 मागच्या वर्षीच पहा 21-22 ला. हे उगा आता काय माहिती का, या ठिकाणी मला वाटलं चला आता काय असतं माहिती का, लयच गोरगरिबाचे पोरं फोन करतात सर तुमची फी खूप आहे, कारण रिझल्ट पण देतो ना मी. तुम्हाला जर अपयश आलं तर सगळ्यात जास्त दुःख मला होतं की अरे 2-3 मार्कांनी 4-5 मार्कांनी कुठं रिझल्ट जात असतो कराव, सातत्याने तेच 3-3 वर्ष झाले पोरं, कुठं 2 मार्कांनी 3 मार्कांनी 4 मार्कांनी चालले. म्हणजे याच्यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या पुस्तकामध्ये काहीतरी बदल करणं गरजेचं आहे. तुमच्यावर का, त्या घरी तुम्ही ठुलेलं आहे की ते पार 18-17 पासून पार DEd पासून तेच पुस्तकं वाचित राहतात, आणि वर्ष-2 वर्षात पुस्तकं बदलावे लागतात. अपयश आलं तर तुम्हाला काहीतरी बदलावं लागेल ना, एक तर जमीन बदला नाही तर बी बदला, काहीतरी बदलावं लागतं. अपयश आलं तरी शेतकरी तेच पिकं, तीच शेती, तेच धान्य, तेच फवारणे, अरे बदला काहीतरी. म्हणतात ते की तुमच्या शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं, जे बाजारात विकतं ना तेच पेरावं लागत असतं. त्यामुळं तुम्हाला आवड त्याच्यावर फोनपे गुगल पे करा, कारण फोनपे गुगल पे काय करा, 50% डिस्काउंट दिल्यामुळं ॲपमधून जर तुम्ही ॲडमिशन केलं तर बांधवांनो त्यातले 10% हे ॲपच्या कंपनीला आम्हाला द्यावे लागतात, परत तुमचा 18% GST त्याला लागू होतो, त्यामुळे आमचे 20-25% पैसे दुसऱ्याला जातात. त्यामुळे डायरेक्ट फोनपे केला का बांधवांनो त्याचा मला फायदा होतो, म्हणून मी तुम्हाला डिस्काउंट देऊ शकतो. फोनपे करा, डायरेक्ट तुम्हाला ॲडमिशन केलं जाईल, आणि तुम्हाला TET आणि CTET पास करून द्यायची जबाबदारी माझी. मी म्हणत नाही तुम्हाला जिल्हा परिषदेला मी नोकरी लागून देईन, पण पास करून द्यायची ताकद माझ्यात आहे TET CTET, कारण शिक्षक भरतीमध्ये मेरिट लागत असतं. नेमक्या जागा किती निघतात काय निघतात हे मी नाही सांगू शकत आहे वेळेला, मेरिट किती लागेल, पण इथं स्पष्ट आहे ना 150 मार्कापैकी 90 मार्क पासला लागतात, हे मी करून देऊ शकतो. आणि जर त्याच्यात अपयश आलं मग त्याला मला जबाबदार धरा, मी माझ्याकडे भरलेली फी तुम्हाला वापस देऊन टाकेल ह्या 2 परीक्षेत बरं का. हा TET मध्ये नाही, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे 10-15 विषय असतात, यात 5 विषय आहे आणि ते आवाक्यातले आहे माझ्या. आलं का लक्षामध्ये, आणि माझ्या सोबतीला आहे ना बाळासाहेब शिंदे सर आहे, आमचे वश्य सर आहे, आमची परत जबरदस्त टीम आहे सगळी, जाधव सर असतील, त्यानंतर आंतरकर सर असतील, त्यानंतर काकडे सर असतील, त्यानंतर आमचे चांदुरीकर सर असतील, लय मोठमोठी फौज आहे आमच्याकडे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचं, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि बांधवांनो ॲडमिशन करा. त्यानंतर बघा, आपण जर बघितलं नेमका मी म्हटलं होतं तुम्हाला अभ्यासक्रम माहिती पाहिजे, तर TET आणि CTET ला 5 विषय असतात.
आता बांधवांनो, बालमानसशास्त्र, मराठी, हिंदी, गणित आणि पर्यावरण शास्त्र ह्याचा ठरलेला अभ्यासक्रम आहे, ठरलेले प्रकरण आहे. पेडॉलॉजी 15 मार्काला विचारलं जाते आणि तुमचं शालेय पाठ्यपुस्तक 15 मार्काला विचारलं जातं. तर लक्षात ठेवा, ह्या पेडॉलॉजीमध्ये 8 बांधवांनो काय असतात, प्रकरण असतात. किती प्रकरण असतात? 8. म्हणजे 8 प्रकरण कोणते बघा इथं या ठिकाणी, हेच ते 8-9 काय आहे या ठिकाणी प्रकरण आहे. हेच प्रकरण सातत्याने परीक्षेमध्ये विचारले जातात. शिक्षण एवं अधिगमन, सोचनावर सिखाना, बाल की समस्या, वैयक्तिक अवधारणा, अभिप्रेरण, मूल्यांकन, समावेशित शिक्षा, विशेष बालक, प्रतिभाशाली बालक, याच प्रकारचा बांधवांनो सिलेबस दरवर्षी रिपीट 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 होतो. 2011 ते 2022 यापर्यंतचं मी तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं अनालिसिस इथं करून दिलेलं आहे. याच्या बाहेर प्रश्न जात नाही. आलं का लक्षामध्ये? पुढे बघा त्या नंबरचा. आता परत काय केलेलं मी माझ्या पुस्तकात, बऱ्यापैकी मुलांना हिंदी कठीण जातं म्हणून इकडच्या साईडला पूर्ण हिंदी ठेवलेलं आहे आणि इकडच्या साईडला हिंदीचाच इकडं मराठीत काय केला आहे, अनुवाद केला, म्हणजे मुलांना चांगलं समजतं. थोडक्यात उदाहरण पाहिजे म्हणजे निरंतर ताका सिद्धांत बाल विकास के लिए काफी महत्वपूर्ण आहे. कोई भी बालक हो, कोई भी व्यक्ति हो, यदि वो निरंतरता से अध्ययन करता है तो एक ना एक दिन उसे यशस्वी होना ही पड़ेगा और होता ही है. तो ये ध्यान में रखो. जैसे तुम देखो यहाँ पर गर्भ से मृत्यु तक हर व्यक्ति क्या करता है, सीखता है, यहाँ पर वो दिखाई दे रहा है, आप स्क्रीन पर देख सकते हो. बाद में देखो भाई, जो प्रश्न भी पूछे जाते हैं परीक्षे पर, तो वो भी यहाँ पर दिखाई देंगे, एक साथ हिंदी में और एक साथ मराठी में. तर बघा, इकडं हिंदीचा आहे, इकडं काय आहे मराठीचा, या ठिकाणी अनुवाद आहे, त्यामुळे तुम्हाला पटकन ते समजतं. आलं का लक्षामध्ये? असं पुस्तक महाराष्ट्रामध्ये कोणी लिहिलेलं नाही, ती क्रांती आपण केलेली आहे. त्यामुळं आवर्जून काय करा माहिती का, संधीचं काय करा, सोनं करून घ्या. पुढे पहा बांधवांनो, इथं मराठी अध्यापन आहे. मराठी अध्यापन जर चांगलं समजलं तर हिंदी आपोआप समजणार आहे. काय मराठीचे विषय आहे? भाषा अध्ययन, अध्यापन, भाषिक कौशल्य, भाषिक क्षेत्राचा स्तर, अध्यापन पद्धती के सिद्धांत, भाषेत व्याकरणाची भूमिका, वर्ग अध्यापनातील समस्या, नियोजन व मूल्यमापन, शैक्षणिक साधन, उपचारात्मक अध्ययन आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आराखडा 1986 असेल, 1992 असेल, 1995 असेल, किंवा तुमचा 2005 असेल, किंवा 2020 आत्ताचा ज्येष्ठ असेल, ह्या सगळा आराखडा या ठिकाणी त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. सोपे सोपे प्रश्न आहे, परंतु बांधवांनो सातत्याने तेच प्रश्न विचारले जातात. जे आपण बांधवांनो मराठीत पाहिलं तेच इकडे हिंदीमध्ये, त्यालाच आपण काय करणार आहे, हिंदी व अधिगमन व मार्जन, भाषिक शिक्षा का स्तर, भाषण शिक्षण के सिद्धांत, व्याकरण की भूमिका, कक्षा कक्ष की समस्या, भाषा कौशल्य, भाषिक मूल्यांकन, शिक्षक सहाय्यक सामग्री, उपचारात्मक शिक्षण और राष्ट्रीय पाठ्यक्रम, ते चॅप्टर इकडे जसे तसे आलेले आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की सातत्याने ह्या 5 विषयामध्ये हे 3 चॅप्टर रिपीटच झालेले प्रत्येक वेळेस. रिपीट म्हणजे रिपीटच. 1 बांधवांनो कक्षा कक्षकी समस्या, हा प्रत्येक विषयाची, प्रत्येक वर्गाची, विषयाची म्हणजेच वर्गाची वेगवेगळी समस्या असते. तर ही त्यानंतर बांधवांनो मूल्यांकन 100% नंबर 2, शिक्षक सहाय्यक सामग्री नंबर 3, उपचारात्मक अध्ययन नंबर 4. हे चॅप्टर रिपीट होतात, 3 ते 4 चॅप्टर दर प्रकार दर विषयात रिपीट होतात. मग जर तुम्ही एकदाच हे 3-4 चॅप्टर व्यवस्थित केले, फक्त वेगवेगळ्या विषयात नेमका थोडा काय बदल झालेला आहे तो जर तुम्ही समजून घेतला तर यश तुमच्या हातात आहे. अभ्यास करायला स्मॉल स्टडी करावी लागते, ते काही तुम्हाला विहीर नाही खांदायची आहे घाम येऊस तर अभ्यास करा. आलं का लक्षात? हा इथं स्मार्ट स्टडीला काय या ठिकाणी उपयोग. आणि शिक्षक जर अनुभवी असेल तर विद्यार्थी ना कमी श्रमात यश मिळते. गणितात सुद्धा तुम्ही बघा तो तिथं आलाय, राष्ट्रीय रूपरेषा, उपचारात्मक शिक्षण, विद्यार्थी की त्रुटी, शिक्षण की समस्या और मूल्यांकन, आहे का 4 चॅप्टर तेच. पण इकडे गणितात त्याचं काय स्थान आहे हे समजलं पाहिजे. एकदा एक विषय पक्का झाला का थोडासा बदल झालेला तुम्हाला त्या ठिकाणी काय होतो तो लक्षात येऊन जातो. त्यानंतर बघा इकडं पर्यावरणामध्ये सुद्धा बघू शकता, पाठ्यक्रम की रूपरेषा, पर्यावरण की समस्या, शिक्षक सहाय्यक सामग्री, मूल्यांकन, आहे की 4 चॅप्टर. परत हे 4 चॅप्टर आहे, म्हणजे जर तुम्ही हे वरचे 5 चॅप्टर केले तर उरलेले 4 चॅप्टर रिपीट होतात. राव बांधवांनो तेच क्वेश्चन जर व्यवस्थित अभ्यासले तर काहीच बदल होत नाही. फक्त हे काय माहिती का, प्रश्न रिपीट होत नाही, कंटेंट रिपीट होऊ शकतो. प्रश्न जशा तसा नाही, म्हणजे महात्मा गांधीजींचा जन्म कुठं झाला हे पुन्हा पुन्हा प्रश्न येणार नाही,
पण महात्मा गांधीजींच्या जीवनचरित्रावरती 2-4 प्रश्न येणार म्हणजे येणार, हा असा त्याचा डाटा. कळलं का? इथं रिपीट होत नसतो प्रश्न, पण डाटा रिपीट होऊ शकतो, त्याचं पद्धत रिपीट होऊ शकते. त्यामुळं तो आपला अभ्यास असणं काय आहे, गरजेचं आहे. त्यानंतर विज्ञानामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, विज्ञान की समस्या, उपचारात्मक शिक्षण, मूल्यांकन, सहाय्यक सामग्री, अशा पद्धतीचे बांधवणं हे काय आहे, चॅप्टर आहे, अत्यंत सोपं. तुम्ही जे डीएड बीएडचे जे काही 8-9 चॅप्टर असायचे, मराठी असेल, गणित असेल, हिंदी असेल, ज्याचं सायन्स असेल तर मॅथ असेल, तुमचं सायन्स असेल, ह्या चॅप्टरचे जे चॅप्टर आहे तेच इकडे येणार आहे, दुसरं काही बदल होत नाही. फक्त एक ओझरतं, एका बाजूनं मराठी, एका बाजूनं हिंदी असेल तर सोन्याहून पिवळं, इतकं सोपं कोण करून देणार आहे तुम्हाला. त्यामुळं बांधवणं ह्या सुवर्णसंधीचा फायदा घ्या. मग हा अभ्यास कुठपर्यंत करायचा आहे तुम्हाला बांधवांनो? हा अभ्यास करायचा आहे तुम्हाला 7 जुलैपर्यंत, म्हणजे आज महिन्यापर्यंत. आणि नंतर TET चा मराठीमधून करून आपण, म्हणजे एका परीक्षेत एका फीमध्ये 2 परीक्षा व्हायला. मग ह्या बॅचची काय वैशिष्ट्य आहे, ही लाईव्ह आणि रेकॉर्डेड आहे, अनलिमिटेड ॲक्सेस आहे, PDF स्वरूपात आम्ही सगळ्या नोट्स तुम्हाला देणार आहे, आणि तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर ते पुस्तकसुद्धा बांधून मी काय करणार आहे तुम्हाला, म्हणजे तुमच्या ह्या पाठवण्याच्या त्याच्या प्रक्रियेलाच ती पुस्तक अर्धे पैसे चाललेत, तर एवढे मोठे असतं ते पुस्तकाचा संच. मी तुम्हाला फक्त 1000 रुपये देऊ लागलो, 5 पुस्तकं, एका पुस्तकाची 500-500 किंमत आहे, 5x5 25 म्हणजे 2500 पुस्तकं तुम्हाला डायरेक्ट 1000 रुपयात देऊ लागलो. यापेक्षा काय सुविधा पाहिजे? आणि जे नसेल पाहिजे तर तुमच्या ॲपमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाच्या PDF स्वरूपात नोट्स मी तुम्हाला देणार आहे, हिंदी प्लस मराठीमध्ये. मागचे सगळे प्रश्नही देणार आहे, म्हणजे प्रश्न कसे सुद्धा विचारले जातात. आणि प्रत्येक संडेला, आता संडे नाही, दररोजच मी सुरू केले, फार 2 टाईम क्लास सुरू केला, एकच महिना राहिला, त्यामुळं दररोज तुम्हाला झूमवरती काय असणार आहे, तुमचं शंका निरसन असणार आहे. नेमका टार्गेट दिलं जाणार की ह्या 30 दिवसात काय करायचंय, हे एवढंच कर. आणि संध्याकाळी परत बघणार ते झालं का ताई, का केलं नाही. आता बरेच जण शाळेवर रुजू आहे, तर त्यांना मी चांगलं समजून सांगितलंय, तुम्ही कितीही कष्ट केले शाळेसाठी, कितीही रिझल्ट लावला, पण तुम्ही जर TET पास नसेल तर तुमचा संस्था चालक तुम्हाला पगार वाढाय करणार नाही, तुम्हाला ग्रँडच्या जागेवर सुद्धा घेणार नाही. कारण तुम्ही पासच नसेल तर जिल्हा शिक्षणाधिकारी तुम्हाला काय ते अप्रुव्हल देईल, त्या अप्रुव्हलसाठी तुम्हाला TET पास होणं गरजेचं आहे. त्यामुळे शाळेतसुद्धा ह्याच अभ्यासक्रमावर आधारित तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत जा, त्याच्यावर चर्चा घडून आणा, त्या संस्था चालकाला, मुख्याध्यापकाला विनंती करा की मला थोडासा अभ्यास करू द्या परीक्षा होईपर्यंत. तेव्हा हे जागृत झाले सगळे महिला मंडळ, नाही तर देवा 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 म्हणे. आता काही इंग्लिश स्कूलला आहे म्हणे आम्ही मुलं आणावं लागतात, सापडून शाळेची कामं करावं लागतात. त्यांना सांगितलं आता जर काही 1 महिना तुम्ही व्यवस्थित दिला नाही तर येणाऱ्या भरती प्रक्रियेतून तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. त्यामुळे वैयक्तिक असतं की तुमचा अभ्यास झाला का, झाला तर मग काय केला दाखवा, नाही झाला तर का नाही केला, मग ते अशी कारणं सांगते. कोणाचं दुखतंच, कोणाची सासू दुखा लागलं, कोणाचं आमकं दुखा लागलं, कोणी म्हणणार आहे का मी दुखत होते म्हणून मी सून नापास झाली, नाही, ती म्हणणारच आहे, मला माहितीच होतं, इच्छा होऊ शकत नाही. महाच लेख दरवेळेस परीक्षेत पैसे देतो देतो देतो, 10 वर्ष झाले ही साधी TET पास व्हाय ना. आणि आम्हाला तर बापानं सांगितलं होतं मग पोरगी लय हुशार आहे, आत्ताच जिल्हा परिषद लागन, आम्ही हुंडा देणार नाही, आमचीच पोरगी 1,00,000 रुपये कमीन. तर बांधवांनो, लोक अपयशाला नावं ठेवत असते. भगिनींनो ऐकताय का आम्ही काय म्हणतोय? त्यामुळे एकदा भावाचं ऐका आणि या भावाला कॉल करा, तुम्हाला पास करून द्यायची जबाबदारी ह्या भावाची. तुमच्यासाठी मी रेडी करून ठेवील एकदम. जसं लहान बाळ नाही का, त्याला कुसकरून द्यावं लागतं, दूध टाकावं लागतं, त्याला म्हणत आ कर, मग नंतर घास घालावं लागतो, त्याला म्हणावं लागतं चाव 32 वेळा एक घास, नंतर पाणी द्यावं लागतं, ते काम माझं. फक्त तुम्ही बसा ताटावर, खाऊ घालायची ते अंगी कसं लागत नाही त्याची जबाबदारी माझी. आलं का लक्षामध्ये? एवढं बोलतो, ज्याला पटतं त्यांनी कॉल करा, ज्याला पटत नाही त्यांनी जय हिंद जय महाराष्ट्र. आलं का लक्षामध्ये? असे 1500 विद्यार्थी असे सहज लागत नसतात बांधवांनो, गेली 10 वर्षाची तपश्चर्या इथे. आलं का लक्षात? चला, हा माझा नंबर आहे, याच्यावरती कॉल करा आणि तुमच्या सगळ्या समस्या फी भरल्यापासूनच त्या माझ्या. आलं का लक्षामध्ये? आणि जर तुम्हाला माझं डेमो लेक्चर पाहिजे असेल तर विजय सुराशे या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जा. कशावर जायचं? फॉलो विजय सुराशे यूट्यूब चॅनल, याच्यावरती जा, तुम्ही डेमो लेक्चर बघा, मग तुम्हाला कळेल की शिक्षण काय असतं, अध्यापन काय असतं, अध्ययन काय असतं, मूल्यमापन काय असतं. एवढं बोलून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.